तर विद्यार्थी मित्रांनो बी एस सी ॲग्रीसाठी जे ॲडमिशन करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे तर मित्रांनो जे प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे की ज्यामध्ये काही विद्यार्थ्यांचे नावं असतील त्याचप्रमाणे काही विद्यार्थ्यांमध्ये जे त्रुटी असणार आहे त्यांच्या अर्जामध्ये यांच्यासाठी होल्ड लिस्ट देखील असणार आहे तर ही जी एम एस टी ई टीमधून जे एक्झाम झाली होती आणि त्यामधून बी एस सी ॲग्रिकल्चरसाठी जे ॲडमिशन प्रोसेस होईल त्याचं आपण यामध्ये पहिल्यांदा जे टाईम टेबल आहे ते पाहायचं आहे की ज्यामध्ये कोणकोणत्या तारखेला काय नक्की प्रोसेस असणार आहे तर मित्रांनो स्टार्टिंग डेट ऑफ ॲप्लिकेशन प्रोसेस की ही जी पाच नोव्हेंबरपासून सा चालू झाली होती त्याचप्रमाणे ती बावीस नोव्हेंबर या तारखेपर्यंत होती आणि जी डिस्प्ले ऑफ प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे की जी मेरिट लिस्ट आहे की जी मेरिट लिस्ट सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी या ठिकाणी पब्लिश झालेली आहे आणि या मेरिट लिस्टमध्ये जे विद्यार्थ्यांची नावं नसतील त्यांना जे ग्रीवन्सेस द्यायचे आहेत ते द्यायचे आहेत सत्तावीस नोव्हेंबर ते एकोणतीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये आणि यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ग्रीवेअन्सेस दिलेले आहेत त्यांची जी लिस्ट आहे ती एक डिसेंबर रोजी या ठिकाणी डिस्प्ले करण्यात येईल आणि त्याच्यानंतर या विद्यार्थ्यांकडून जे ग्रीवन्स आहेत ते ॲक्सेप्ट झालेले असतील ते प्लस जे प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये जे विद्यार्थी असतील त्यांची जी फायनल मेरिट लिस्ट असेल तर ती तीन डिसेंबर रोजी पब्लिश करण्यात येईल तर मित्रांनो हे जे मेरिट लिस्ट असेल की ज्यानंतर जो पहिला राऊंड असणार आहे तो असणार आहे सहा डिसेंबर रोजी तर मित्रांनो यामध्ये आपण पाहिलेले आहेत की हे जे प्रोग्रॅम आहे किंवा हे जे शेड्यूल आहे की ज्यामध्ये वन बाय वन सगळे जे तीन राउंड्स आहेत त्यांच्यासाठीचे जे शेड्यूल या ठिकाणी दिलेलं आहे तर याच्यानंतर आपल्याला जे पाहायचं आहे की ज्यामध्ये प्रोविजनल मेरिट लिस्ट की ज्यामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांना किंवा कोणत्या विद्यार्थ्यांचं जे हायेस्ट मेरिट रँक आहे ते नक्की किती असणार आहे की ज्यामध्ये प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये या ठिकाणी आपण प्रोविजनल मेरिट लिस्ट पाहू शकता की ज्यामध्ये शेख अरबाज शब्बीर या विद्यार्थ्याला एकूण जे पर्सेंट आहे ते ॲग्रीसाठी एकशे एकोणीस पॉईंट सत्त्याण्णव इतकं झालेलं आहे तर मित्रांनो आणि ई टीला त्याला जे पर्सेंट आले होते ते नव्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव होते आणि इतकं जे वेटेज आहे ते असणार आहे पहिल्या क्रमांकाचं जे मेरिट आहे त्याच्यासाठी तर त्याचप्रमाणे अशा प्रकारे तुमचं जे मेरिट असणार आहे ते तुम्ही या लिस्टमध्ये शोधू शकता की ज्यामध्ये एकूण चौदाशे ऐंशी पानं आहेत तर मित्रांनो यामध्ये ज्यांची नावं आलेली आहेत त्यांना या प्रोविजनल मेरिट लिस्ट किंवा ग्रिव्हियन्सेस याचं कोणतंही काळजी करण्याची गोष्ट नाही आहे कारण त्यांचं जे नाव आहे ते फायनल मेरिट लिस्टमध्ये म देखील येणार आहे तर जे विद्यार्थी असणार आहेत की जे होल्ड लिस्टमध्ये असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांचं ॲप्लिकेशन हे ॲक्सेप्ट झालेलं नसेल किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी त्रुटी राहिलेली असेल अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याला ही जी होल्ड लिस्ट आहे ती पाहायची आहे की ज्यामध्ये होल्ड लिस्टमध्ये आपण अशा प्रकारे पाहू शकतो की ज्यामध्ये हे जी विद्यार्थिनी आहे याचं जे रिमार्क आहे या ठिकाणी पहा सर्टिफिकेट ऑफ ॲग्रिकल्चरिस्ट सात बारा नॉट ऑफ नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन तर या विद्यार्थिनीने जे ॲग्रिकल्चरिस्ट सर्टिफिकेट किंवा जो सात बारा आहे तो जो एक्सपायर झालेला असेल किंवा तीन महिन्याच्या आतील हा जोडलेला नाही आहे त्याचप्रमाणे अपलोडेड गॅप सर्टिफिकेट नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेटच्या जागी गॅप सर्टिफिकेट हे अपलोड केलेलं आहे अशा प्रकारे हा जो रिमार्क आहे तर या विद्यार्थिनी काय करायचं आहे पहा की जे त्यांचं लॉग इन असणार आहे त्या लॉग इनवरती त्यांनी आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करायचा आहे आणि ह्या ज्या त्रुटी आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत म्हणजेच या विद्यार्थिनीने सात बार हा अपलोड करायचा असणार आहे आणि नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट हे त्या ठिकाणी अपलोड करायचे असणार आहे त्याचप्रमाणे हा जो विद्यार्थी आहे त्याच्यामध्ये फोटो त्याचप्रमाणे जे साईन असणार आहे डोमासाईल हे सर्वच त्याने अपलोड केलेले नाही आहे त्यामुळे किंवा हे जे अपलोड केलेलं आहे ते क्लिअर विजिबल फॉर्मॅटमध्ये नसेल किंवा त्याने त्याचे जे झेरॉक्स कॉपी असतील त्याचं स्कॅन यामध्ये जोडलेलं असेल त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या नावापुढे कोणता रिमार्क येतो हे पाहून घ्यायचं आहे की ज्यामध्ये जे तुमच्याकडे सर्टिफिकेट्स असतील डोमासाईल त्याचप्रमाणे एच एस सी एस एस सी कास्ट व्हॅलिडिटी अशा प्रकारचे जे सर्व त्रुटी असणार आहेत की ज्यामध्ये तुम्हाला या होल्ड लिस्टमध्ये ठेवलेलं आहे तर हे सर्व तुम्हाला अपलोड करायचं आहे सत्तावीस नोव्हेंबर ते एकोणतीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये म्हणजेच तुमच्याकडे तीन दिवस असणार आहेत ग्रीवेन्सेस देण्यासाठी की ज्यानंतर तुमचा जो फॉर्म असेल तो फायनल मेरिट लिस्टमध्ये येऊ शकेल की ज्यामुळे तुम्हाला हे ॲडमिशन मिळू शकेल तर मित्रांनो तुम्हाला जर कोणतेही अडचण किंवा शंका असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण सत्तावीस तारखेला लगेचच देणार आहोत की जेणेकरून विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये त्यांच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये किंवा अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जे फोन नंबर्स दिलेले आहेत हेल्पलाईन नंबर याच्यावरती जरी कॉन्टॅक्ट करून विचारले तरी काही अडचण असणार नाही परंतु अशा विद्यार्थ्यांनी ज्यांचं नाव मेरिट लिस्टमध्ये नाही आहे होल्ड लिस्टमध्ये नाही आहे अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच कमेंट करा की जेणेकरून तुम्हाला एक अत्यंत चांगल्या प्रकारची मदत किंवा तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये एक मदतीचा खारीचा वाटा सुद्धा आम्ही उचलू शकतो तर मित्रांनो पुढील सर्व ज्या अपडेट आहेत ते आपण देतच राहणार आहोत आणि बी एस सी ॲग्रिकल्चरमध्ये जे प्रवेश घेणारे जे विद्यार्थी असतील त्यांचंही आपल्याकडून स्वागतच असणार आहे तर मित्रांनो पुढील जे अपडेट आहेत ते आपण देतच राहील आणि हा व्हिडिओ होता की ज्यामध्ये मेरिट लिस्ट आणि होल्ड लिस्ट याच्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे तर मित्रांनो आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नवीन विषयासह आता मी तुमची रजा घेतो धन्यवाद